शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची खळबळजनक घटना मांगवडगाव तालुका केज येथे घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा सामूहिक हल्ल्यातून तिघांचा खून झाला असून अन्य एक जखमी झाला असल्याचे समजते. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार तालुक्यातील मांगवडगाव येथील शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांसह अन्य एका व्यक्तीवर गावातील काही व्यक्तींनी सामूहिक हल्ला केला. या तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह रुग्णालयात पाठविले. अन्य एकाच रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. या प्रकरणी 12 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी मध्यरात्री 3 सुमारास भेट दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान 12 संशयितांना ताब्यात घेतले अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, केजचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, युसुफ वडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी दिली आहे. प्रतिनिधी दिगंबर शिरोळे, OAS न्यूज, बीड, धारूर.